तर आज आपण एका नवीन विषयाची माहिती घेणार आहोत. तर नवीन विषय म्हणजे रीडिंग मशीन. या रीडिंग मशीनविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर आपल्या जॉबवर एखाद्या गोल किंवा म्हणजे चित्र पाडण्यासाठी या रीडिंग मशीनचा वापर केला जातो. म्हणून परंतु आपल्या म्हणजे हँड ऑपरेट किंवा विद्युत ऑपरेट या रीडिंग मशीनचा वापर करतात. परंतु इतर विभागामध्ये स्टेशनरी टाईप काय रीडिंग मशीनचा वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. त्या म्हणजे रीडिंग मशीनचे दोन प्रकार पडतात. तर आपण आता ह्या समोर आपली एक रीडिंग मशीन दिलेली आहे. त्या रीडिंग मशीन वापरून आपण या फ्रीजवर आपल्या या घटकाची आपण माहिती करून घेणार आहोत. तर हा त्याला फ्रीज झाला. हा वर्किंग टेबल, वर्किंग टेबलनंतर त्याच्यानंतर हा चक, त्याच्यानंतर हा चक्की, हा काय ह्याला काय म्हणतात चक्की म्हणतात. आणि हा बिलबीट आहे. बिलबीटनंतर हा काय हँडल आहे. काय हँडल हा बेल्ट गार्ड, बेल्ट गार्ड म्हणतात. आणि ह्याच्या आतील भागा काय असतो बेल्ट दिलेला असतो, बेल्ट दिलेला असतो. आणि ह्या साईडला काय असते एक मोटर दिलेली असते. हा मोटर दिलेली असते. आणि ह्याच्यामध्ये किती एक दोन तीन स्पीड दिलेल्या असतात. काय दिलेल्या असतात? जर वरच्या साईडला बेल्ट लावला तर काय ती हाय स्पीड झाली. मधल्या साईडला बेल्ट लावला साईडला तर हे काय दिलेले असतात म्हणजे टाईप दिलेला असतो बेल्ट लावून. त्याच्यानंतर झाला हा पाठीमागा मोटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉलम बघायला काय म्हणतात, कॉलम म्हणतात, कॉलम म्हणतात. त्याच्यानंतर आहे आपल्या जाब आहे. जाबवर आपलं काय जास्त उष्णता निर्माण होऊ नये आणि उष्णता ही कमी करण्यासाठी आपल्याला काय केला जातो ऑइल कूलंटचा काय केला जातो, ऑइल कूलंटचा वापर केला जातो. तर इकडे आपलं एक कूलंट वगैरे दिलेला असतं. एक कूलंटच्या साह्याने आपण काय करतो हा कूलंट आपण ह्याच्यावर ह्या आपला हा जॉब आहे ह्या जॉबवर सोडून ह्या जॉबची उष्णतावान कमी करण्यासाठी या ऑइल कूलंटचा वापर केला जातो. तर आता आपण काय करणार आहोत, तर आता हे तुम्हाला एक फिलिंग मशीनचं तुम्हाला आता आपण काय करणार आहे फिलिंग मशीनच्या साह्याने आपल्याला कसं चित्र पाडलं जातो ते मी तुम्हाला काय करणार आहे मी दाखवणार आहे. समजा आपल्याला जितकं दीडचं म्हणजे समजा 10 mm हे पाडायचं असेल चित्र, 10 mm काय करायचा हा ड्रिल बीट घ्यायचा. काय करायचा 10 mm पाडायचा असेल तर 10 mm ड्रिल बीट करायचा. तर आपण आता हा काय करणार काय ही बाजू बुक केली तर बघा या असं काय करायचं खाली घ्यायचं. आपल्याला जिथं चित्र पाडायचं आहे ती ॲडजस्टमेंट करून घ्यायची. हा जाप हा व्हाईसमध्ये काय पाहिजे घट्ट केला पाहिजे. आणि घट करून आपल्याला हा चित्र पाडायचं आहे. तर आपण काय करू तर कुलंटचा थोडाफार कुलंटचा आपल्याला ह्याचा वापर करावा लागतो. तर तसं जसं आपल्याला आता स्पीड होईल हां. तर आता आपल्याला एक हा जॉबचं काय करायचं आहे आपल्याला चित्र पाडायचं आहे. म्हणजे एक आपल्याला काय 10 mm काय करायचा चित्र पाडायचं आहे किंवा होल पाडायचं आहे. म्हणजे होल पाडण्यासाठी आपल्याला 10 mm काय करायचं आहे हे फिल्म घ्यायचं आहे. किती 10 mm. तर आपल्याला आपण प्रत्यक्ष आपल्याला हा जॉब आहे या जॉबवर कसं पाडायचं मी तुम्हाला काय करणार आहे थोडक्यात सांगणार आहे. तर हा आपल्याला हा ड्रिल आहे हा जॉब काय करायचा हा लावून घ्यायचा आहे. बरोबर लावून घेतला त्याच्या साह्याने आपल्याला हे थोडं काय करायचं हँडल थोडा हळूहळू हळूहळू काय करायचा खाली जाऊ द्यायचा. आणि खाली झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी चित्र पाडायचे त्या ठिकाणी काय करायचा थोडा हळूहळू आपल्याला हे दाबायचा. हे दाबल्यानंतर जसं जसं हे होईल तसं तसं आपल्याला हे तुम्ही काय करायचं काढून द्यायचं. तर काय करायचं आता पडला तर पडल्या चित्र आता हे काय करायचं तुम्हाला. तर हा हे काय करायचं दूध करून घ्यायचं. अशा प्रकारे हे तुमचं काय केलेलं आहे हा ड्रिलमनच्या साह्याने आपल्या जॉबवर काय केलेलं आहे आपण चित्र पाडलेलं आहे. पण मी अशा प्रकारे तुम्हाला या ड्रिलिंग मशीनविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे. धन्यवाद.